बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये काकू ही सिंधूला म्हणते की सिंधू हे सर्व जे झालं ना ते तुझ्या त्या प्रोजेक्टमुळे झालं तेव्हा आता मी तुझा हा प्रोजेक्ट रिपोर्ट जाळून टाकते असे म्हणत काकू सिंधूचा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन तो गॅसवर झरते ते बघून सिंधूला मोठा धक्का बसतो आणि सिंधू मोठ्याने ओरडत काकूला म्हणते की काकू तुम्ही हे काय करताय मी बड्या मुश्किलीने तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला होता तेवढ्यात राघव तिथे येतो तेव्हा सिंधू राघवला म्हणते की राघव सर बघा ना काकूंनी माझा प्रोजेक्ट रिपोर्ट जाळला आहे ते बघून राघवला मोठा धक्का बसतो आणि राघव काकूला म्हणतो की काकू तू हे काय केलं आहेस काकू म्हणते की अगोदर तुझ्या बायकोला विचार तिने काय केलं स्वयंपाक करायला मी सांगितल्यानंतर तिने अर्धे लक्ष तिचे स्वयंपाकाकडे आणि अर्धे प्रोजेक्ट रिपोर्टकडे होते तेव्हा कढईला आग लागली तर या परिस्थितीत मी काय करायला पाहिजे होते असे काकू मोठ्याने राघवला सांगते राघव म्हणतो की सिंधूची यात काहीही चूक नाही आहे काकू तुला माहिती होते की सिंधूला तिचा प्रोजेक्ट सबमिट करायचा होता त्यासाठी ती रात्रभर जागीच आहे आणि आत्ता सकाळी उठून ती किचनमध्ये स्वयंपाक करायला आली तुला हे सर्व माहीत असूनसुद्धा तू तिच्या मदतीला कुणालाच येऊ दिले नाही राघव म्हणतो की सिंधू बालिश आहे पण तू तर मोठी आहेस ना काकू कालपर्यंत तू सिंधू सोबत अगदी व्यवस्थित वागत होती मग आज असं अचानक काय झालं काकू म्हणते मी तिच्यासोबत चांगलं वागते पण ती माझ्या चांगुलपानाचा फायदा घेते तेव्हा राजश्री म्हणते यात कसला आलाय गैरफायदा मामी राजश्री म्हणते की तुम्ही सांगितलेलं काम आणि सिंधूचा प्रोजेक्ट दोन्ही महत्वाचे होते म्हणून सिंधू दोन्ही काम करत होती तर सिंधू ही रडत असते काकू राजेश्रीला म्हणते की तुला जर सिंधूचा एवढा पुळका असेल ना तर तू सिंधूचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तो सबमिटही कर ते ऐकून सिंधूला राग येऊन सिंधू म्हणते की काकू बस आता एक शब्दही बोलू नका सिंधू म्हणते मी जर बोलायला गेलं तर तुम्ही परत म्हणताल मी उद्धट आहे पण मी काकू सांगते गॅस मी बारीक केला होता काकू म्हणते की अच्छा अच्छा मग तू गॅस जर बारीक केला होता तर कुठून तरी भूत आलं आणि त्याने गॅस मोठा करून कढईने पेट घेतला असंच ना सिंधू म्हणते की काकू आज तुम्ही माझा प्रोजेक्ट रिपोर्ट जाळला सिंधू म्हणते काकू तुम्ही हे सर्व मुद्दाम केलंय आणि सिंधू तेथून जाऊ लागते तेव्हा काकू म्हणते की सिंधू कुठे चाललीस थांब तुझं राहिलेलं अर्धवट काम पूर्ण करायचं आणि गुमाने पुऱ्या लाटायच्या ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तेव्हा राघवला राग येऊन राघव म्हणतो की काकू तू हे अत्यंत चुकीचे वागतेस तेव्हा माझा अजिबात भांडायचा मूड आहे तर तू मला भांडायला लावू नकोस तेव्हा काकू म्हणते की राघव तू मला या शब्दात बोलू नकोस तेव्हा राजश्री राघवला समजावते तेव्हा सिंधू म्हणते की नाही आई तुम्ही थांबा ते माझं काम आहे ना तेव्हा आता मीच करते असे म्हणत सिंधू पुन्हा स्वयंपाकाला लागते तेव्हा सिंधू तेथून निघून जाते तर काकू राजेश्रीला म्हणते की स्वयंपाक झाला की जेवायला हाक मार तर इकडे ते बघून राणी विचार करते की काही जरी झालं तरी राघव हा सिंधूची बाजू काही धरायचं सोडत नाही आणि तो कायम सिंधूच्या पाठीमागेच राहतोय इकडे सिंधू ही रडत रडत तिच्या बेडरूम मध्ये येते तेव्हा राघव सिंधूला समजावत म्हणतो की सिंधू तू शांत हो सिंधू म्हणते की कशी शांत होऊ सिंधू म्हणते की एवढ्या मेहनतीने मी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला होता पण काकूने तो जाळून टाकला एकदा तरी त्यांनी का विचार केला नाही राघव म्हणतो की सिंधू मी समजू शकतो काकून जे केलं ना ते बरोबर नाहीये पण आता पस्तावा सुद्धा काही अर्थ नाही पुढे काय करायचं कर आता विचार कर म्हणते आता या यावर काही सोल्युशन नाहीये आणि मी या विषयात आता फेल होणार आहे असे म्हणत सिंधू ही रडू लागते राघव म्हणतो काहीही होणार नाहीये आपण एक काम करू आपण दोघेही दोन तास अजून आहेत मग आपण दोघे ते प्रोजेक्ट रिपोर्ट कम्प्लीट करू सिंधू म्हणते त्या प्रोजेक्ट रिपोर्टला मी दोन दिवस जागून 48 तास कंप्लीट करायला घालवले होते त्यानंतर सिंधूच्या हाताला भाजल्यामुळे जखम झालेली असते तेव्हा राघव मलम घेऊन तो सिंधूच्या हाताला लावतो त्यानंतर सिंधू ही शांत होते तर सिंधू म्हणते की काकू सुद्धा माझ्यासारख्याच गरम डोक्याचे आहेत आणि मला माहीत आहे त्यांची चिडचिड का होते सिंधू म्हणते की त्यांचा दात दुखतोय ना म्हणून त्यांची चिडचिड होती नाहीतर असं त्यांना माझं नुकसान करायचं नसतं सिंधू म्हणते की राघव सर पण मी गॅस बारीक केला होता पण मग तो मोठा कसा झाला तेव्हा राघव म्हणतो की सिंधू आता त्या गोष्टीचा विचार करू नकोस आता प्रोजेक्ट रिपोर्ट कसा सबमिट करायचा त्याचा आपण दोघे विचार करू इकडे काकू ही हॉलमध्ये मा एरझऱ्या मारत असते आणि तिची दाढ खूप दुखत असते तेव्हा राजेश्री काकूला पाणी घेऊन येत गोळ्या देते ते गोळ्या घेऊन रत्नाकर म्हणतोय आता बरं वाटतंय का काकू म्हणते अरे नाही रे रत्नाकर खूप दाट दुखते माझी तेवढ्यात काकूच्या मोबाईलवर फोन येतो तेव्हा काकू ते फोन घेते तेव्हा तो फोन कॉलेजमधून आलेला असतो आणि काकूला म्हणतात की तुम्हाला जर दाढ करायची असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये आत्ताच्या आत्ता येऊ शकता का असे म्हणत तो फोन कट होतो तेव्हा राजश्री म्हणते काय झालं काकू म्हणते की सिंधूच्या कॉलेजमधून फोन आला होता तिथे सिंधूने काहीतरी गोंधळ घातलाय तेव्हा त्या ते लोकांना सिंधूच्या लोकल गार्डियन बरोबर बोलायचंय म्हणून त्यांनी मला बोलावलंय तेवढ्यात राघव तिथे येतो ते तेव्हा काकू म्हणते की अरे राघव सिंधूच्या कॉलेजमधून फोन आला होता तेव्हा तू जा तिकडे तर राघव म्हणतो की अगं सिंधूच्या फॉर्म वरती मीच लोकल गार्डियन म्हणून तुझे नाव दिले होते तेव्हा राघव म्हणतो काकू तुला यावे लागेल तर काकू म्हणते की या सिंधूने इथे आग लावली आणि आता तिथे काय गोंधळ घालून ठेवला तेव्हा काकू म्हणते ठीक आहे आता मी कॉलेजवर जाऊन प्रिन्सिपलचीच भेट घेते आणि सिंधू इथे काय काय तमाशे करते ना ते सर्व प्रिन्सिपलला सांगते त्यानंतर राघव काकू आणि रत्नाकर सिंधूच्या कॉलेजमध्ये येतात तेव्हा काकू म्हणते की राघव चल आपण डायरेक्ट प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये जाऊया तेव्हा राघव म्हणतो की काकू जरा थांब आणि राघव तेथे जात असलेल्या एका स्टुडंटला सिंधूची चौकशी करतो तेव्हा तो, तो स्टुडंट म्हणतो सिंधू सावंत ना तेव्हा काकू म्हणते की सिंधू रत्नपारखी तर तो मुलगा म्हणतो की तुम्ही या माझ्या पाठीमागे तेव्हा तो स्टुडंट काकू आणि राघवला एका प्रॅक्टिकल लॅब मध्ये घेऊन येतो आणि म्हणतो तुम्ही इथेच थांबा मी सिंधूला बोलावून आणतो काकू म्हणते की इथे आपण कुठे आलोय तेव्हा रत्नाकर म्हणतो आता आलोय तर दमधर त्यानंतर तेथे सिंधू डॉक्टर की कपडे घालून कॉलेजच्या सरांना घेऊन तिथे आलेली असते तेव्हा ते सर सर्वांना म्हणतात की गुड मॉर्निंग स्टुडंट तुम्ही सर्वांनी आपापले आप प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केले आहे पण आता सिंधू सावंत त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केलेले नाही आहेत तेव्हा ते आपल्याला प्रॅक्टिकली ते रिपोर्ट प्रूव्ह करून दाखवणार आहे सर म्हणतात की सिंधू सावंत आज आपल्या डेंटल एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी मध्ये खूप मोठा प्रोजेक्ट करून दाखवणार आहेत सिंधू म्हणते की आज मी माझा प्रोजेक्ट प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक पेशंट सुद्धा आहेत या माझ्या काकू असे म्हणत सिंधू काकूकडे बोट करते तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो तेव्हा रागाने उठून उभा राहत काकू म्हणते मी पेशंट तेव्हा सिंधू म्हणते हो आणि या इकडे झोपा तेव्हा काकू म्हणते की राघव हे सर्व काय चाललंय राघव म्हणतो काकू तू शांत हो तेव्हा सिंधू सर्व स्टुडंटला सांगते की मी काकूंना दाढ काढायची सांगितली होती पण त्यांनी ऐकलं नाही तेव्हा अशा हट्टी पेशंटला आता आपल्याला कसं समजून सांगायचं हे सुद्धा शिकायला हवं काकू म्हणते मी घरी चालले तेव्हा सिंधू म्हणते की काकू अशा कशा घरी जाणार तुम्ही माझा प्रोजेक्ट रिपोर्ट जाळला ना तेव्हा आता ही प्रॅक्टिकली तुम्हीच प्रोजेक्टसुद्धा कंप्लीट तुम्हीच करणार तेव्हा काकू सिंधूला म्हणते की सिंधू मी तुझी माफी मागते तू अजून डॉक्टर झाली नाहीयेस तेव्हा अशी माझ्या जीवावर उठू नकोस तर काकू ऐकायला तयार नसते तेव्हा सिंधू समीक्षा आणि बाकीच्या स्टुडंटला काकूला धरायला सांगते तेव्हा काकू घाबरते रत्नाकर राघवला म्हणतो हे सर्व काय चाललंय राघव काकू जर रागाने पेटली ना तर कुणालाही आवरणार नाही राघव म्हणतो की बाबा तुम्ही शांत बसा त्यानंतर सर्वजण काकूला धरतात तर सिंधू ही काकूची दाढ काढते तेव्हा सी काकूची दाढ काढलेली बघून काकूला मोठा धक्का बसलेला असतो पण सिंधूने प्रॅक्टिकली प्रोजेक्टवर काम करून यशस्वीरित्या काकूची दाढ काढलेली असते त्यानंतर काकू घरी येते तेव्हा काकूला बोलता येत नसते तर काकू मोकसंमती करून राघवला जेवायसाठी सांगते तेव्हा सिंधू म्हणते की काकूंसाठी मऊ भात केला आहे तेव्हा काकू तो भात खात नसते तर सिंधू म्हणते काकू तुम्ही जर हा भात खाल्ला नाही तर मी कॉलेजमध्ये नेऊन तुम्हाला सलाईन देईन तेव्हा घाबरतच काकू ही सिंधूने बनवलेला मऊ भात खाते तर आता सिंधूने प्रॅक्टिकलसुद्धा सक्सेसफुल कंप्लीट करून काकूची सुद्धा काढली आहे तर कशी वाटली हुशार सिंधू ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब